विश्वकर्मा सुपर मार्केट कंपनी चव्हा वर्षात दामदुप्पट पैसे देतो असं सांगून शिंगणापूर येथील एक जणाची सुमारे पस्तीस लाखांची फसवणूक केली असून या कंपनीत काम करणाऱ्या तीन जणांच्या चारशे वीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली आहे सविस्तर बातमी अशी मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील अमोल हनुमंत शिंदे वेवर्ष अठ्ठावीस यांचा अर्थ व्यवसाय असून त्यांच्याकडे नानासो बबन भोसले राहणार शिंगणापूर तालुका मान सचिन परलाद पंडित राह लक्ष्मीनगर कोरेगाव जीवन शिरके राहणार सातारा यांनी शिंदे यांना भेटून त्यांचा विश्वास संपादन करत त्यांना विश्वकर्मा सुपर बद्दल माहिती देऊन या कंपनीमध्ये दे एक लाख रुपये गुंतवले की पंधरा महिन्यात दोन लाख रुपये मिळतात अशा महिन्याला एक लाखाला तेरा हजार पाचशे रुपये मिळणार अशा पद्धतीने पैसे दामदुप्पट होतात असे अमिष दाखवत पैसे गुंतवणूक करायला भाग पाडले एकवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी ते पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या दरम्यान पस्तीस लाख रुपये गुंतवणूक करायला लावले यानुसार फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी वारंवार संबंधित लोकांच्याकडे पैशाच्यासाठी संपर्क केला असता त्यांना ते मिळून आले नाहीत त्यामुळे शिंदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जीएम दोलतोडे करत आहेत आपला आवाज न्यूज दहिवडी